नमस्कार मी प्रियदर्शनी हिंगे मॅक्स महाराष्ट्रमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत एका बाजूला कोरोना जो आहे तो थांबायचं नाव घेत नाही दुसऱ्या बाजूला अर्थचक्र जे आहे ते हळूहळू थांबताना त्याची गती जी आहे ती मंद होताना आपल्याला दिसते आणि अशा ह्या सगळ्या चक्रांमध्ये शेतकरी अडकलेला आहे काय आहेत नक्की शेतकऱ्याचे प्रश्न आणि ते कसे सोडवले जाणार आहेत हे सर्व जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सत्यजित देशमुख नमस्कार स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपण बघतो आहे की शेतकरी जो आहे तो आधीच खरं तर महाराष्ट्राच्या शेतकरी हवालदिल झालेला होता त्यात कोरोना आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मग आता शेतीची अर्थव्यवस्था ही खरंच तितकी स्टेबल राहिलेली आहे का किंवा शेतकऱ्याची एका बाजूला आत्महत्या आपण बघतोय आत्म जे सत्र सुरू होतं आणि आता पाऊस चांगला पडला आहे पण कोरोनामुळे तर नक्की शेतकऱ्याची स्थिती काय आहे आत्ता एक आहे की शेतकरी एका अत्यंत वेगळ्या अशा चक्रामध्ये पिचला गेलेला आहे एक मान्य करायला पाहिजे की रब्बीचा जो हंगाम होता तो रंग रब्बीचा हंगाम ह्या वेळेस फार चांगला शेतकऱ्याला उपलब्ध झाला पण रब्बीच्या हंगामाच्या नंतरचा जो काळ असतो विक्रीचा त्या विक्रीच्या काळाच्या दरम्यानच कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आणि हे वैश्विक स्म संक्रमण होतं आणि ह्या वैश्विक संक्रमण संक्रमणामुळं फार मोठ्या पद्धतीनं बाजारपेठेवरती त्याचा जा परिणाम झाला म्हणजे मुंबईमधली पुण्यामधली किंवा अन्य ठिकाणी ज्या बाजारपेठा आहेत त्या बाजारपेठेमध्ये आवक नसल्यामुळं शेतकऱ्याला अगदी कवडीमोल भावानं आपला जो असणारा शेतमाल आहे तो विकायला लागलेला आहे आणि त्यामुळं शेतकऱ्याची जी अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलबडली दुसरा सगळ्यात मोठा अडचणीचा भाग म्हणजे जी कर्जमाफीची जी योजना जाहीर झाली त्या कर्जमाफीच्या योजनेचा काही शेतकऱ्यांनाच त्याचा लाभ मिळाला पण बहुतांशी शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांना आज मितीपर्यंत त्याचा लाभ मिळालेला नाही आज खरीपाच्या पेरण्या ज्या आहेत त्या सुरू आहेत आपण आता ज्या शेतामध्ये बसलेलो आहोत तिथंसुद्धा आता नांगरट झालेली आहे आता खरीपाच्या पेरण्या ज्या आहेत त्या खरीपाच्या पेरणीसाठी जे पीक कर्ज लागतं ते पीक कर्ज दुर्दैवानं ज्या शेतकऱ्यांची मागची थकबाकी आहे त्या शेतकऱ्यांना ते पीक कर्ज आज उपलब्ध होत नाहीत बँकांच्याकडे जर आज तुम्ही गेला तर राष्ट्रीयकृत बँकांनी तर देण्याच्यासाठी अनेक गाडेवेडे ते घेत घेत आहेत सहकारी बँका आहेत ते द्यायचा प्रयत्न करत आहेत सरकारनं हस्तक्षेप केलेला आहे तरीही त्याला म कुठल्याही पद्धतीची गांभीर्यानं घेण्याची मानसिकता बँका घेत नाहीत आणि म्हणून शेतकरी आज निश्चितपणे नाडवलेल्या अवस्थेमध्ये आहे ही अर्थव्यवस्था जर खऱ्या अर्थानं गतिमान करायची असेल तर आपल्याला शेतकऱ्याला ज्याला आपण हे शेती जे म्हणतो ते आपलं देशाची खऱ्या अर्थानं पाठकणा जो आहे तो अर्थव्यवस्था शेती आहे आणि शेतकऱ्याला जर उभा करायचा असेल तर तुम्हाला पीक कर्जाची व्यवस्था त्यांच्या असणाऱ्या बांधबंदिस्तीसाठी लागणारी जी काही खतांची व्यवस्था असेल किंवा त्यांना शेतीपूरक जे काही अवजारं लागतात त्यासाठी लागणारी मदत असेल ह्या सगळ्या बाबी या सरकारी हस्तक्षेपातून जर गती गतिमान झाल्या तर शेती उभा राहील शेतकरी उभा राहील आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा जो काळ आहे त्या पुढच्या काळामध्ये उपलब्ध होणारं जे जिन्नस आहे त्या जिन्नसाला भाव मिळाला पाहिजे तुम्ही जे सांगताय ते अगदी बरोबर आहे पण आपण बघतोय की आत्ताचा जो काळ आहे हा पेरणीचा पण काळ अगदी तोंडावर येऊन ठेपलेला आहे इथे एका बाजूला बी बियाणं घ्यायला शेतकऱ्याकडे पैसा नाहीये आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे दरवर्षी आपण तो प्रश्न उद्भवत असतो की जे बी बियाणांचं एक काय म्हणता येईल जिथे भ्रष्टाचारच म्हणता येईल खरं तर की ते बियाणं खराब निघणं आणि एकदा त्या पिशव्यां खराब निघणं अशा पद्धतीचे बरेच प्रश्न जे आहे ते शेतकऱ्याचे तयार होताना फार मोठे एक दोन बाबी शेतकरी फार पिचला गेलेला एक म्हणजे बियाणं निकृष्ट देतात जे जे पुरवठादार आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या संदर्भातला काही ठिकाणी जुजबी फार्स होतो पण त्यानंतर काळाच्या ओघात ते सगळं विसरलं जातं आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समजा जर तुम्ही शेतकऱ्याला खतं देता ती खतं देत असताना सुद्धा लिंकिंगचा फार मोठ्या पद्धतीचा अंमल होतो म्हणजे अमुक अमुक हे खत जे आहे युरिया असेल युरियाला लिंकिंगनं चार्ज जे असणारे पुरवठादाराला संबंधित असणाऱ्या ज्या सप्लायर ज्या म उद्योजक असतील त्यांच्या ज्या बॅगा असतील त्यासुद्धा देण्याच्या संदर्भातला उपक्रम काही पुरवठादार करतात आणि तो सुद्धा शेतकऱ्याला कुठंतरी अडचणीत आणणार आहे त्याहूनही पुढं माझं प्रामाणिक मत आहे की जोपर्यंत शेतमालाला योग्य भाव मिळणार नाही म्हणजे आज सांगली जिल्ह्यात घेतलं तर एफ आर पी जे आहे ते मागचंच एफ आर पी तीनशे पाच कोटीचं आमचं थकीत आहे आपल्या सांग ह्या सांगली जिल्ह्यामध्ये जर काही आपण बघितलं तर जवळजवळ महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना आहे त्या कर्जमाफी योजनेचे अनेक लाभार्थी पात्र लाभार्थी आहेत की ज्यांच्या याद्या गेलेल्या आहेत पण त्यांना आज मी इथेपर्यंत पैसे मिळालेले नाहीत त्यांना जर ते कर्जमाफीचे पैसे मिळाले असते तर नवीन कर्ज मिळालं असतं दुर्दैवानं ते यादीमध्ये न बसल्यामुळं किंवा कोरोनाच्या ह्या प्रादुर्भावामुळं अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाल्यामुळं ते अर्थार्जन न झाल्यामुळं अडचण झाली तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे प्रामाणिक शेतकरी आहेत ज्यांनी कर्ज वेळेत भरलेले आहेत त्यांना जे, जे, जे पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान होतं ते अजूनपर्यंत मिळालेलं नाही आता शेतकऱ्यांना मिळाले काय तर आ, किसान सन्मानच्या माध्यमातून दोन हजार रुपये जे त्यांना तिमाही हप्त्यात मिळतात त्या पद्धतीनं ते जे दोन हजार रुपये आहेत ते मिळालेले आहेत आणि खताला जी सरकारच सबसिडी देतं केंद्र सरकार, दे सरकार। त्यामुळं आज समजा युरियाची बॅग जर आपण खताची सबसिडी निघाली तर साडेनऊशे एक हजार रुपये असेल तर आज दोन अडीचशे रुपयाला युरियाची बॅग त्यांना मिळते हा हा त्यातला फायदा फक्त शेतकऱ्यांना आहे म्हणून माझं प्रामाणिक मत आहे आज तुमच्या चॅनेलमार्फत मॅक्स महाराष्ट्राच्या मार्फत आपण खूप मोठ्या पद्धतीनं हा प्रयत्न करणं गरजेचं आहे की शेतकऱ्याला शेतकरी जो पिकवतो ते जे असणारं पीक आहे त्या पिकाच्या साठ टक्के उत्पन्न म्हणजे ज्याला विक्री झाल्यानंतर त्याची जी रक्कम आहे त्यातली साठ टक्के रक्कम त्याला मिळायला पाहिजे वानगी दाखल समजा कलिंगड शेतकऱ्यानं पिकवली कलिंगडाचा जर बाजारातला भाव चाळीस रुपये किलो असेल आणि शेतकऱ्याला तो जर सहा किंवा सात रुपयाने विकाय विकायची पाळी जर तुम्ही आणली तर मग शेतकऱ्याला तुम्ही आणडवलंच ते जर समजा शेतकऱ्याला तुम्ही बावीस रुपये मिळवून दिले तर मला वाटते शेतकऱ्याला कुठल्याही पद्धतीच्या पांघुळ गाड्याची सुद्धा गरज नाही अत्यंत स्वाभिमानी आणि अत्यंत जीवापार दुसऱ्यावर प्रेम करणारा हा एक वर्ग आहे असंघटित वर्ग आहे की ज्या असंघटित वर्गाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हा देशाचा कणा अर्थव्यवस्थेचा परत एकदा पुनर्जीवित होऊ शकेल शेतकऱ्याला आपण अर्थव्यवस्थेचा कणा जरी म्हणत असलो तरी आपण बघतोय की गेल्या काही वर्षापासून खरं तर एकदा दुष्काळ त्यानंतर आत्महत्येचं सत्र आत्ता या यावर्षी कुठेतरी पाऊस व्यवस्थित प्रमाणात होईल अशी आशा निर्माण झालेली असतानाच कोरोना आता या करोना काळामध्ये आपल्या लक्षात येत आहे की शेतकऱ्याचा मित्र जो म्हटलं जातं साधारण त्याची जी जनावरं असतात किंवा शेतीला जोडधंदा म्हणून ही जनावरं ते पाळत असतात आणि त्यातून मग दूध आणि हे सगळं बाय प्रोडक्ट्स त्यांचे निघत असतात तर क्वारंटाईनच्या काळामध्ये किंवा ह्या कोरोनाच्या काळामध्ये पण आपल्या लक्षात येत आहे की जेव्हा लोक कुणीकरी गावामधली क्वारंटाईन झालेली आहे फॅमिली पूर्ण अशा वेळेला त्या जनावरांकडे लक्ष द्यायला पण घरात कोणी शिल्लक अडचण नाही तर हे कुठेतरी शेतकऱ्याशी मिळती जुळती पॉलिसीज आपल्याकडे नाहीये असं तुम्हाला वाटतंय का एक, एक कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती फार मोठ्या पद्धतीनं पशु पैदाच्या वरती परिणाम झालेला आहे म्हणजे आज तसं आपण जर बारकाईनं अवलोकन केलं तर सांगली कोल्हापूर सोलापूर सातारा हे सगळे जिल्हे जे आहेत ते श्वेत क्रांतीसाठी प्रसिद्ध आहेत जी जशी हरित क्रांती झालेली आहे आमच्याकडं ऊस पैदासीची हरित क्रांती झालेली आहे सोयाबीन पैदासीची हरित क्रांती झालेली आहेत फळफळावर पैला पैदासीची हरि हरित क्रांती झालेली आहे डाळिंब असेल किंवा द्राक्ष असेल ह्याचं विक्रमी पीक घेतलेलं आहे सा तासगावसारख्या किंवा आठवाडीसारख्या तालुक्याने पण पशु पालनाच्या माध्यमातून हा जो जोडधंदा आहे हा जोडधंदा हा आपल्या ह्या विभागाची शेतकरी अर्थव्यवस्थेचा दुय्यम असं चाक होतं दुसरं चाक होतं म्हणजे दोन चाकं जे आहेत त्यातलं दुसरं चाक, चाक होतं दुर्दैवानं आपल्या दूध संकलनाला ह्या को कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती मर्यादा आल्या समजा जर आता आपण मंदूरसारख्या गावामध्ये घ्या की जिथं आपण जर जाऊन आला तर तुम्हाला बघायला मिळेल की आज पूर्ण गाव क्वारंटाईन आहे विलगीकरणाच्या अवस्थेत आहे कंटेनमेंट झोनमध्ये आहेत सगळी जनावरं घराम त्यांच्या गोठ्यामध्ये आहेत त्यांना बाहेरसुद्धा जाऊन येत जाऊन देत नाहीत का तर बाहेर गेले आणि त्यांच्याबरोबर एक दोन तीन माणसं जरी किंवा त्यांचे राखणदार गेले आणि त्यातनं जर तो प्रादुर्भाव झाला तर तो, तो प्रादुर्भाव सामूहिक संसर्ग होऊ शकतो आणि ह्या कारणामुळं संकलन थांबले या खाल कारणामुळं विक्री थांबली या कारणामुळं हा जो दूध दुभत्याच्या माध्यमातून येणारा जो पैसा आहे तो पैसा महिलेच्या आपल्या कन्वटीला ती बांधत होती आणि त्या कन्वर्टीच्या पैशावरती ग्रामीण भागातल्या अनेक मुलं मुली हे आय एस आय पी एससुद्धा झालेले आहेत अनेक मुलं मुली इथले आपण जर बघितलं तर स शेती सहकार शेतकरी आणि दूध उत्पादक ह्याच्या जीवावरती अनेक मुली इथल्या बीटेक इंजिनियर झालेल्या आहेत अनेक मुली इथल्या एम एस सी बी एस सी झालेल्या आहेत किंवा बी फार एम एम फार्म झालेले आहे त्यामुळं ह्या भागाचा खऱ्या अर्थानं पलट ह्या पशुपैदाशीच्यामुळं झालेला आहे दुर्दैवानं ह्या काळामध्ये पूर्णपणे ठप्प झालेला आहे जशी शेतकऱ्याची फार मोठी दैना झाली उत्पन्न मिळालं पण दर नाही तसंच दूध उत्पादन केलं पण दर नाही त्यानंतर पशु पालन केलं मधल्या काळामध्ये आपण बघताय काही अफवा सुटल्या की न आपल्या कोंबडीच्या पिल्लामध्ये करोनाचे विषाणू आहेत लगेच कलिंग झालं सामूहिक आपण काही ठिकाणी तर अत्यंत आघोरी प्रकार केले छोटी छोटी पिल्लं गा, गाड गाडण्याची सुद्धा म्हणजे पोल्ट्रीच्या बाबतीत आणि नंतर ह्या सगळ्या प्रक्रियेतून नुकसान कोणाचं झालं शेतकऱ्यांच्या म्हणून हे मॅ मॅडम आपल्याला शंभर टक्के पुढच्या काळामध्ये रोखायचं असेल अर्थव्यवस्था जर पळवायची असेल तर हे इन्फॉर्मल सेक्टर जे आपलं आहे जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे पासष्ट टक्के आपल्या भारताची अर्थव्यवस्था ही शेती शेतकरी शेतीपूरक व्यवसायावर चालते ती जर एकदा गतिमान झाली तर मी खात्रीनं सांगतो आज जगातली अर्थव्यवस्था तीन पॉईंट दोनवरनं दोन, दोन पॉईंट पाच टक्क्यावर आलेली आहे पण मी खात्रीनं सांगतो जर आपण ह्या ह्या सेक्टरला असंघटित सेक्टरला एकदा जर तुम्ही चालना दिली तर मला खात्री आहे की जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्यात पळणारी अर्थव्यवस्था भारताची असू शकेल भारताची अर्थव्यवस्था पळू शकते असं तुमचं म्हणणं आहे पण जेव्हा हे लॉकडाऊन उठेल पूर्णत उठेल असं आपण म्हणूया आत्ता जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये संपर्क सुरू झालेला आहे मात्र असं जरी असलं तरी पूर्ण लॉकडाऊन अजून उठलेलं नाही आहे तर हे लॉकडाऊन जेव्हा उठेल तेव्हा या शेतकऱ्याला पुश करायचं असेल आपल्याला अर्थ अर्थकारणामध्ये तर काय तीन गोष्टी आपल्याला कराव्या लागतील असं तुम्हाला वाटतं आहे एक पहिली गोष्ट म्हणजे सरकारचा जो हस्तक्षेप आहे तो सरकारचा हस्तक्षेप बांधावरती व्हायला पाहिजे म्हणजे माझं तर प्रामाणिक मत आहे की आता केंद्र सरकारनं दोन तीन ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याचा उहापोह होणं गरजेचं आहे एक म्हणजे एसेन्शियल कमॉडिटी ॲक्टमधनं अनेक तृणधान्य असतील किंवा अन्य जे काही फळफळावर असतील बटाटा असेल कांदा असेल की जे एसेन्शियल कमॉडिटी ॲक्टमध्ये होते ते त्यांनी त्यातनं वगळलेले आहेत म्हणजे तो बऱ्यापैकी डायल्यूट केलेला आहे त्याचा फायदा होईल शेतकऱ्यांना आता शेती नुसती करायची नाही त्यानं व्यापारी व्हायचे आणि त्याच्यापुढचं ए पी एम सीचा जो कायदा आहे तो कायदा निमित्तानं पूर्णपणे बाजूला करण्याच्या संदर्भातला जो एक धाडसी निर्णय सरकारनं घेतलेला आहे केंद्र सरकारनं त्याचासुद्धा उद्याच्या काळात फायदा होणार आहे कारण का त्यामुळं शेतकरी आता आंतरराज्यीय स्वतःच्या मालाची विक्रीसुद्धा करू शकेल नाहीतर मधल्या अगोदरच्या असणाऱ्या ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये शेतकऱ्याला ती व्यवस्था किंवा स्वतःचा व्यापार स्वतःच्या मालाचा व्यापार करता येत नव्हता तो आता ह्या पुढच्या काळात सुरू होईल म्हणजे सरकारचा हस्तक्षेप सकारात्मक पाहिजे दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं तेलंगणामध्ये बंधू नावाची एक योजना आली किंवा तेलंगणामध्ये काही शेतकऱ्यांना एकत्रित येऊन त्यांनी मा माशाची तळी तयार केली आणि त्यातनं प्र प्रचंड मोठ्या पद्धतीनं माशाची पैदास केली आणि त्याच्या माध्यमातून ग्रामीण व्यवस्थेला अर्थव्यवस्थेला खूप मोठ्या पद्धतीनं त्यांच्या सरकारच्या माध्यमातून सहभाग झाला किंवा ओरिसामध्ये काही चांगल्या पद्धतीचे विकल्प अवलंबलेले आहेत तशा पद्धतीचे विकल्प अवलंबून कर की खतं देऊन बियाणं चांगली दर्जेदार देऊन वेगवेगळ्या पातळीवरती ज्याला आपण क्रॉपिंग पॅटर्न म्हणतो आपल्याकडं कसे एक शेतकऱ्याची मानसिकता कशी आहे एकानं ऊस केला की सगळ्यांनी ऊस करायचा एकानं टोमॅटो केला की सगळ्यांनी टोमॅटो करायचा म्हणजे ही जी हर्ड मेंटॅलिटी आहे म्हणजे सगळ्यांनी केलं की आपण करायचं त्या मेंटॅलिटीतून आपण शेती व्यवस्थेमध्ये शेतकरी शेती अधिकारी जो आहेत त्याने प्रत्येकाला सांगणं गरजेचं आहे की हे बटाटा केला आहे तुम्ही टॉमॅटो करा तुम्ही ऊस केला आहे तर तुम्ही पपई करा अशा पद्धतीचा क्रॉपिंग पॅटर्न केला त्यांना जर विक्रीची व्यवस्था आपण करून दिली त्या विक्रीच्या व्यवस्थेमधले विक्री मध्यस्थ कमी केले तर मला खात्री आहे की खूप मोठ्या पद्धतीनं शेतकऱ्याची अर्थव्यवस्थेतलं योगदान वाढेल आणि शेतकऱ्याला पैसे मिळतील एकदा का शेतकऱ्याला पैसे मिळाले हे पहा ज्यावेळेस ऊसाचे भाव वाढले त्यावेळेसच तुम्ही बघताय की ग्रामीण विभागामध्ये म्हणजे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर ह्या विभागामध्ये जी सुबत्ता आपण आज बघतो आहे म्हणजे शैक्षणिक सुबत्ता बघतो आहे आर्थिक सुबत्ता बघतो आहे भौतिक सुबत्ता बघतो आहे पायाभूत सुब सुबत्ता बघतो आहे त्याचं कारण आहे हे जी नगदी पिकं आहेत त्याला भाव मिळाला जर तो भाव मिळाला नसता तर मग ही सुबत्ता दिसली असती का त्यामुळं शेतकऱ्याला अशा पद्धतीचा सरकारचा हस्तक्षेप जर झाला तर खूप मोठ्या पद्धतीनं चांगले दिवस येऊ शकतील आणि मला खात्रीनं असं वाटते की शेतकरी काम करायला कुठेही कमी पडणार नाही अत्यंत प्रामाणिक समाज ह्या आपल्या अर्थव्यवस्थेचा जो घटक आहे तो शेतकरी आहे त्याला फक्त तुम्ही साथ द्या बघा तुम्ही कुठल्या तरी म तुम्ही शेतात गेला एक द्राक्षाच्या शेतामध्ये तुम्ही गेला आणखीन तिथं तुम्ही म्हटला मामा मला द्राक्षाची एक चार घड देता का तो चार नाही करंडीवर देतो समजा जर तुम्ही आंब्याच्या बनामध्ये गेला देवगडमध्ये आणि तिथं जर समजा तुम्ही मला आंबे दे पाहिजे असतील तर तो अगदी तुम्हाला करंडीवर देतो ह्याचं कारण आहे त्याचं मन मोठं आहे फक्त व्यवस्थेनं त्यांना त्यांना जे देणं त्यांचं जे देणं आहे ते देणं मिळवून देण्याची प्रक्रिया आहे ती सरकारनं करणं गरजेचं आहे सरकारनं योग्य तिथे हस्तक्षेप करावा मला वाटतं हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की जिथे तुमचा कमकुवत भाग शेतकरी हा अजूनही आपण जरी अर्थव्यवस्थेचा कणा मानत असलो तरी अजूनही तो कणा मात्र फार सुदृढ झालेला आपल्याला दिसत नाही येत्या काही काळामध्ये तो सुदृढ होईल अशी आशा आपण व्यक्त करूया आणि तुम्ही मार्क्स महाराष्ट्रामध्ये आलात त्याबद्दल धन्यवाद थँक्यू